काय सणासुदीचं गोड खाऊन कंटाळलाय? आजच करा चिकन मटनचं झणझणीत बेत, असो कोणताही प्रोग्राम, मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीचा आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटामधूनच। आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75-30-98-66-66 आणि 75-30-80-66-66। आंदोलनाला आले यश, मराठा स्वराज्य संघाचा सांगलीत जल्लोष, राज्य प्रवक्ते संतोष पाटील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांचे उपोषण सोडवले। मराठा आरक्षणाचा नवा अध्यादेश निघाल्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला आहे। महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे सांगलीमध्ये 100 फुटी रोड डी मार्टजवळ सांगली येथे मराठा स्वराज्य संघाच्या ऑफिस समोर फटाके फोडून पेढे वाटून गुलाल लावून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी राज्याध्यक्ष महादेव साळुंखे, जिल्हा संघटक प्रभाकर कुरुळपकर, संघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर कदम, सुनील दळवी, शैलेश पवार, सतीश जाधव, सतीश पाटील, पंडित पाटील, सुनील पाटील, अणमोल पाटील, रोहित मोरे, अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी मराठा स्वराज्य संघाच्या ऑफिस समोर फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। काल आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या वतीने सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रातून कमीत कमी 150-200 गाड्या आम्ही घेऊन, अंदाजे महाराष्ट्रातून 700 गाड्या घेऊन आम्ही काल मुंबईमध्ये गेलो। अंतरवाली सराटी ते मुंबई पायी यात्रा ज्याने केली ते मराठा संघाचे किंवा आमच्या वतीने जे माझे बापू होते त्यांच्या ह्या नियोजनाखाली आणि कुरळपांना यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या सर्व गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झालो। त्या ठिकाणी आझाद मैदानी वाशी या ठिकाणी गेलतो। त्या ठिकाणी मराठा वीर मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सांगलीतून जवळजवळ 1000 कार्यकर्ते मुंबईला गेलो होतो। त्या ठिकाणी त्यांची एकच मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु सध्या जे महाराष्ट्रातून किंवा अनेक जिल्ह्यातून 54 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या प्रत्येकाला ते नोंदी द्यावत, आणि दुसरी विशेष मागणी हे होती की ज्या नोंदी ज्यांना सापडल्या त्यांना प्रत्येक सगळ्या सोयऱ्या आणि नातेवाईकांना त्याचं प्रमाणपत्र द्यावं, ही खरं मागणी होती। आणि ते काल त्या मागणीसाठी वाशी या ठिकाणी खूप मोठा मोर्चा महाराष्ट्रातून त्या ठिकाणी आला होता। आणि मनोज जरांगे पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण करणार हे महाराष्ट्र सरकारला एक धमकी वजा एक पत्र दिलं की आम्ही जर तुम्ही नाही आम्हाला जर आरक्षण दिलं किंवा नाही पत्र दिलं किंवा तुम्ही ज्या सापडल्या त्या सर्व सगळ्या सगळ्यांना नाही दिलं तर उद्यापासून आम्ही आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषण करू असं जाहीर केलं। म्हणून महाराष्ट्र सरकार हे खरं नमलं, त्याच्या मागं त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या पाठीमागं असणारा समाज या समाजाला बघून हे महाराष्ट्र सरकार नमलं। आणि त्या ठिकाणी आज सकाळी मुंबईमध्ये येऊन हा अध्यादेश काढला। हा अध्यादेश असा आहे की ज्या कोणती प्रमाणपत्र सापडलं त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना नातलगांना सगळ्यांना हे प्रमाणपत्र द्यावं, जेणेकरून आता 54 लाखाचं कमीत कमी 2-2.5 कोटी मराठा समाजाला फायदा होईल। त्यामुळे आम्ही खरं हे मराठा सांगलीचे समाज माझे बापू यांना मी धन्यवाद देतो की आम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांच्या पाठिंबा किंवा ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे उपोषणात जळगावला बसून जालना जिल्ह्यात बसले होते त्यावेळेला आम्ही या सांगलीमध्ये आम्ही त्यांना उपोषणात पाठिंबा दिला आणि आम्ही ज्या ठिकाणी बेमोजून आम्ही उपोषण केलं होतं महाराष्ट्रातून किंवा अनेक जिल्ह्यातून भरपूर त्यांना पाठिंबा मिळाला। ह्याचंच खरं श्रेय हे मनोज जरांगेंना जातं आणि मराठा समाजांना मिळालेला आत्ता जो फायदा होतो कुठं तर शिक्षण आणि राजकीय याच्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी भरतीसाठी किंवा याच्यातून ह्या पैसा फायदा होईल त्याबद्दल आम्ही मनोज जरांगे आणि बापूंचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो।